निपाणी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सो शशिकला जोल्ले वहिनी यांचे दमदार भाषण, महिलांची मोठी उपस्थिती। जरा सर दोन्ही मोठी आवळा बघूया, काय करायचं माहित आहे ना? दोघी ताई दिल्लीहून आलेत, त्यांना आपला आवाज दाखवायचा आहे, स्त्री शक्तीचा संघटना आपण दाखवायचे आहे। दोन्ही मोठी आवळा बोलो भारत माता की, अजून आवाज आला पाहिजे, दिल्ली पर्यंत गेला पाहिजे, बोलो भारत माता की, बोलो भारत माता की। 10 तारखेला होणाऱ्या आपल्या निवडणुकीला तिसऱ्यांदा तुमची मुलगी, तुमची लेक परत रिंगणामध्ये उतरलेली आहे, म्हणून मला तुम्ही सगळे आशीर्वाद करावं। मी तरी रोज तुमच्याकडं मागणी मागतो, परंतु आज व्यासपीठावरती विशेष असे माझ्या बहिणी माझे भाऊ आलेले आहेत की दिल्लीहून केंद्र सरकारच्या आपल्या महिला आणि बालकल्याण मंत्री आणि तुम्हाला सगळ्यांना आवडती सास भी कभी बहू तिची तुळसीजी, त्या आलेल्या आहेत। त्यांना त्याच पद्धतीनं आताच आपले मनोगत व्यक्त केलेल्या आपल्या केंद्र सरकारचे आपले राज्य शिक्षण मंत्री माझ्यासाठी दिल्लीहून इथं येऊन सकाळी 9 पासून आतापर्यंत माझ्या बरोबर घरोघरी प्रचारामध्ये सामील झालेल्या आपल्या मोठी बहीण मानलं तरी हरकत नाही, आपल्या अन्नपूर्णा देवीजी। त्याच पद्धतीनं महाराष्ट्राहून भाऊ पण आलेले आहेत की गेल्या 15 दिवस झालं माझ्यासाठी प्रत्येक बूथला जाऊन ताईंना विजयी कसं करायचं ह्याच्यासाठी नांदेडहून आलेले डॉक्टर अजितदादा, जरा उठून उभा राहा, आमच्या लोक बघू देत तुम्हाला। तर आणि एक ते महाराष्ट्राहून आपलं गेले 1 महिना झालं माझ्या यशासाठी भाजपाच्या विजयासाठी इथं उपस्थित असणारे ऋषभ भैया, त्याच पद्धतीनं आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले अण्णासाहेब जोल्लेजी आणि आपल्या हलसिद्नाच्या साखर कारखान्याचे चेअरमन VSMT मगदुमजी आणि आपल्या चिकोडी महिला मोर्चाच्या अध्यक्षा शांभवी, आता व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले निपाणी नगराध्यक्ष जयवंत भाटलेजी, उपनगराध्यक्षा नीता वेणी, सभापती राजेश गुंदेशाजी, आपले सर्व नगरसेवक नगरसेविका, नाव घेतलं नाही म्हणून रागाला यायचं नाही, आणि गेल्या 10 दिवस झालं महाराष्ट्राहून माझ्यासाठी इथं येऊन आपल्या निपाणी नगरीच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये माझ्यासाठी विनंती करणाऱ्या आपल्या कविताताई आणि त्याच पद्धतीनं आपल्या नगर भाजपाच्या अध्यक्ष प्रणव मानवी, नगर भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा विभावारी वहिनी, आपल्या ग्रामीण भागाचे अध्यक्ष पवनांना, ग्रामीण भागाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सरोज वहिनी आणि सर्व माझ्या सन्माननीय व्यासपीठ आणि इथं उपस्थित माझ्या सर्व बंधू बहिणींना नमस्कार। मी भाषण करण्यासारखं काय आहे सगळं तुमच्या समोर डोळ्यासमोर आहे, परंतु आज स्मृतीताईंचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकायचं आहे, आता अन्नपूर्णा ताईंचं भाषण आपण सर्वांनी ऐकलंय। मी एवढंच तुमच्याकडे विनंती करतो, ज्या वेळेला पहिल्यांदा भाजपाने मला निपाणीतून आमदारकीचं एक तिकीट दिलं, मला उमेदवार म्हणून घोषित केलं 2008 साली, त्यावेळेला मी इथं आलो होतो, नवीन होतो, परंतु ह्या निपाणी मतदारसंघामध्ये भिवशी हे माझं माहेर आहे आणि ज्या वेळेला इथून माझा राजकीय प्रवास सुरू झाला त्यावेळेला मी तुमच्याकडं ओटी पसरून मागत होतो, मला तुम्ही मुलगी समजा, हे निपाणी मतदारसंघ हे माझं माहेर आहे, आणि जसं लेक घरला येते लेक माहेरला येते, तर आई असू दे भाऊजा असू दे हळदी कुंकू लावून ओटीमध्ये तुम्ही साडी ओटी घालता किंवा ब्लाऊज पीस ओटी घालता, परंतु ह्या मुलगीला साडीचं ओटी नको, ब्लाऊज पीसचं ओटी नको, आपल्या माहेराला तुमचं सगळ्यांचं मतदानाची ओटी पाहिजे म्हणून मी तुमच्याकडं आव्हान केलं होतं, आणि त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रतिसाद छान दिला, परंतु थोड्याशा मताधिकारानं पराभव आपण स्वीकारला। तुम्ही सगळे डोळ्यात पाणी भरत होता, परंतु जिद्द मी ठेवली होती, माझ्यावरती विश्वास ठेवून जे कोणी माझ्या पाठीशी आलं मला मतदान केलं
त्यांना अन्याय होता कामा नये म्हणून दोघं नवरा बायको दुसऱ्या दिवशीपासून आपण ह्या मतदारसंघात प्रवास केला. आपल्याकडे सरकारची कामं होत नव्हते, परंतु जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून आपण कामकाज सुरू केलं आणि 2013 तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मुलगीला मतदानाची एवढी ओटी भरला की जसं दूध उतू जाते त्या पद्धतीचं लीड देऊन तुम्ही मला आशीर्वाद केला. माझ्या राजकीय प्रवासमध्ये निप्पाणी तालुक्याची पहिला महिला आमदारकीचा मान सन्मान कोणीतरी दिलं तर माझ्या माता बहिणीने दिलं, माझ्या भावाने दिलं, हे आपण जीव असूतपर्यंत हे विसरणार नाही. हे तुमच्या कृपेनं मला हे लाभ झालेला आहे. तर आज दोन वेळा तुम्ही तुमच्या मुलगीला आशीर्वाद केलाय. दोन वर्षामध्ये दोन वेळेमध्ये 2000 कोटीच्या वरती आपण इथं काम केलेलं आहे. कुठलंही क्षेत्र आपण सोडलं नाही आहे. जे काही शेतीला पाणी पुरवठा केला, पिण्याला शुद्ध पिण्याचं पाणी केलं, आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून हर घर गंगा जे जे एमचं मिशन आपण सगळ्या खेड्यामध्ये राबवलं, नवीन पाईपलाईन घालून तुम्हाला कुठेही पाण्यासाठी घागर घेऊन फिरायला लागू नये अशा पद्धतीचं नळाचं पाईपलाईन आता घरोघरी पोचवायचं काम केलं. एवढंच नाही तर आपल्या मतदारसंघामध्ये दवाखाना असू दे, जनावरांचा दवाखाना असू दे, घरकुल योजना असू दे, प्रधानमंत्री आवास योजनामध्ये G+2 2500 घरकुल योजना असू देत, सगळं करत करत एकाकडं विकास कामं तरी सरकारची केलीच, दुसरीकडं आपण महिलांच्यासाठी देखील भरपूर कामं केली. कारण मी आमदार व्हायच्या आधीपासून आपण आपल्या जल्ले ग्रुपच्या माध्यमातून बचत गट करत होतो, परंतु तुम्हाला देण्यासारखं, तुम्हाला उद्योग देण्यासारखं कुठलंही स्कीम नव्हतं. परंतु आज मी अगदी अभिमानानं सांगतोय की आम्हाला कोणतरी मोठ्या भावासारखं आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी भेटले आणि त्या महिलांच्यासाठी इतकं योजना काढल्या की मराठीमध्ये म्हणतात ना, घेता काय इसकटू. आता 3 महिन्यामध्ये दीदी मी तुम्हाला 10 लाखाचं लोन घेऊन आता घरामध्ये उद्योगधंदा काढलाय, फर्स्ट क्लास विक्री सुरू झालेली आहे. आमच्या माता बहिणीने तयार केलेलं बिस्किट मंगळूरला आपल्याला ऑर्डर येते, बेंगळूरला ऑर्डर येते, पुण्यामध्ये ऑर्डर येते. परंतु घाबरू नका, 10 लाख घेतलं म्हणून घाबरायचं नाही, त्याच्यामध्ये 5 लाख रुपये सबसिडी आहे. आजपर्यंत आमचा देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालं, आमच्या महिलांच्यासाठी 5 पैसे कोण आम्हाला सूट दिली नाही, परंतु नरेंद्र मोदीजीने आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी 50% सबसिडी आपल्या महिलांना दिलं म्हणून आज महिला अभिमानानं आम्ही आपल्या घरामध्ये उद्योगधंदा करत आहे, नवऱ्याला मदत करत आहे, आमच्या मुलांना चांगलं शिक्षण देत आहे. हे महिलांच्यासाठी झालं. तर आपण युवकांना बघितलं तर युवकांना देखील आपल्या जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून आणि आपल्या हलसिदनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये 2000 मुलांच्या हाताला उद्योग आपण दिलेला आहे आणि अजूनही निवडणुका झाल्यानंतर 3000 युवकांना आपण उद्योग देणार आहे. कारण हलसिदनाथमध्ये 1200 मुलं घेतली जातील आणि आपल्या मल्टीस्टेट बिरेश्वरच्या शाखा आज आम्हाला प्रॉब्लेम होतं. तर परवाच आपले सहकार मंत्री केंद्राचे अमित शहाजींनी 100 नवीन शाखा काढण्यासाठी बिरेश्वरला परमिशन दिलं. येणाऱ्या दिवसामध्ये बिरेश्वरच्या 100 शाखांमध्ये आपल्या हलसिदनाथ कारखान्यामध्ये कुठली मुलं घेणार तर ते निप्पाणीच्या बाहेरची मुलांना उद्योग देणार नाही, आपल्या मतदारसंघातल्याच युवकांना आपण मतदान देणार. मी एक आई आहे, माझी मुलं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, त्यांना चांगलं संस्कार पाहिजे, हे प्रत्येक आईच्या मनात असतंय. किती आयांना मला वाटतंय की माझा मुलगा संस्कारवंत झाला पाहिजे, जरासा हात वर उचला. सगळ्या आयांना वाटतंय माझा मुलगा शिकला पाहिजे, आई वडिलांना मान सन्मान दिला पाहिजे आणि तो एक चांगला व्यक्ती झाला पाहिजे, संस्कारवंत व्यक्ती झाला पाहिजे. निवडणुका आल्या तर आम्ही बघतो, मुलांना बोलवतो, पार्ट्या देतो, खायला देतो, प्यायला देतो, मारहाण कर म्हणतो, परंतु ही एक आई आहे, तुमची मुलगी एक आई आहे. माझ्या घरातली मुलं एवढंच संस्कारवंत होता कामा नाही, माझ्या मतदारसंघातली असणारे सर्व मुलं ती आपली मुलं आहेत, त्यांना चांगलं शिक्षण देणं आणि त्यांना चांगलं संस्कार देणं हे माझ्या लोकप्रतिनिधी म्हणून, तुमची मुलगी म्हणून, एक आमदार म्हणून, एक आई म्हणून माझं कर्तव्य आहे. ते देखील आपण करायला लागलंय. तुम्ही सगळे बघितलं संभाजीराजे नाटक, शिवगर्जना नाटक, जाणता राजा नाटक, त्याच पद्धतीनं भीम पर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी आपण कार्यक्रम केला, कित्तूरची राणी चन्नम्मा दाखवलं. हे कशासाठी दाखवलं की आमच्या मुलांना संस्कार द्यायला पाहिजे, आमच्या मुलांना आमचा इतिहास कळालं पाहिजे, आमच्या मुलांना आमचा इतिहास कळालं देशाचं तर आमची मुलं काहीतरी इतिहास घडवतील.
आमच्या मुलांना कायच कळालं नाही तर त्यांनी काय देशाचा अभिमान ठेवणार, त्याच्यासाठी आपण सर्व तऱ्हेने फक्त एक राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर ह्या कुटुंबाचं ह्या माहेरची मुलगी म्हणून आजपर्यंत भरपूर सेवा मला करायला संधी तुम्ही दिलाय. आज आपल्या मतदारसंघामध्ये देखील भरपूर कामं झालेली आहे, अजूनही करणार आहे, म्हणून माझं कळकळीचं विनंती आहे तिसऱ्यांदा परत तुमची मुलगी तुम्हाला मतदान मागायला येणार, ओटी पसरून येणार. अनेक लोक येतील, त्यांनी काय पाहिजे ते सांगतील, भूलतापेला आपण बळी पडत नाही हे विश्वास तुमच्या मुलगीला आहे, कारण आपण सर्वजण माझ्यावरती विश्वास ठेवलाय, कधीही माझा हात सोडणार नाही. तिसऱ्यांदा परत तुमच्या मुलगीला आशीर्वाद करणार असाल तर दोन्ही हात वर उचलून त्या दोन्ही दिल्लीच्या ताईंना विश्वास द्या की आम्ही आपल्या मुलीचा बरोबर आहे. तर त्यांनी आज सांगत जातील प्रधानमंत्रीजींना अमित शहाजींना की नाही, आपला स्त्री शक्ती आपल्या शशिकलाच्या बरोबर आहे. तर मी जास्त बोलण्यापेक्षा आपल्या ताई बोलतील. आजपर्यंत 8,000 गॅस तुम्हाला वितरण केलं, विधवा घरकुल 6,000 ते 7,000 विधवांना आपण घरकुल दिलं, कुठलंही पक्षपात बघितलं नाही, कुठलंही जातभेद बघितलं नाही. विधवा आई ती विधवाच आई असती, तिला पण एक इच्छा असते की शेवटचं मरण माझ्या स्वतःच्या घरामध्ये व्हावं, म्हणून आम्ही 7 ते 8,000 विधवा घरकुलं दिलं, 5 ते 6,000 रुपये हजार घरकुल आपल्या अपंग मुलांना दिलं. अशा पद्धतीचं सर्व काही कामकाज आहे ते तुमच्यापर्यंत आणून पोचवायचं काम आपण केलेलं आहे, म्हणून तिसऱ्यांदा तुमची मुलगी परत निवडणुकीला उभारलेली आहे. तुमच्या मुलीचं चिन्ह काय आहे? कमळ. जोरात यायला पाहिजे ना, कमळ आहे. कमळाच्या समोरचं बटन दाबायचं आणि वहिनीला मतदान करा, वहिनीला मतदान करा असं तुम्ही म्हणाल, कारण वहिनी वहिनी म्हणत तिथं वहिनीचा फोटो नसणार आहे, तिथं कमळ चिन्ह असणार आहे. म्हणून प्रत्येकाने विचार करा, वहिनी म्हणण्यापेक्षा कमळ 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 जास्त झालं पाहिजे, आणि रात्री 12 हलवलं तरी त्याच्या तोंडात ना कमळच आली पाहिजे. म्हणून कमळ हा चिन्ह आहे, कमळाच्या समोरचं बटन दाबा आणि प्रत्येकाच्या घराच्या समोर 13 तारखेपर्यंत कुठलं रांगोळी असलं पाहिजे, कमळाची रांगोळी असली पाहिजे. आणि मी नक्की तुम्हाला विश्वास देतो, कमळाची रांगोळी घाला, निवडणुका होऊ देत, मला आशीर्वाद करा, निवडून येतो. ह्या माझ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांना मी भेटून येतो, नंतर आपण उद्योगधंदा सुरू करूया. जसं कमळामध्ये लक्ष्मी देवी असती तसं तुमच्या घरामध्ये उद्योगाच्या माध्यमातून लक्ष्मी आणायचं काम माझं, आणि ह्या मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याचं आपण सगळेजण मिळून टीमवर्क करूया. म्हणून महाराष्ट्राहून दिल्लीहून आलेल्या माझ्या सर्व ताईंना, माझ्या दादांना आणि माझ्यासाठी राबणाऱ्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना, तुम्हा सगळ्यांना आणि एकदा मला तुम्ही तुमचा आशीर्वाद राहू दे. तिसऱ्यांदा तुमच्या मुलगीला आणि संधी द्या, येणाऱ्या 5 वर्षामध्ये रात्र दिवस राबून अजूनही काय काम असेल ते संपूर्णपणे करून देण्याचा जबाबदारी माझा आहे असं सांगून मी इथं थांबतोय. जय हिंद, जय कर्नाटका, बोलो भारत.